मराठवाड्यात गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळाची छत्रछाया असल्यानं मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत आलाय. मात्र परभणीच्या मेघा सावंत या महिला शेतकऱ्यानं पाण्याचं योग्य नियोजन आणि परंपरागत पिकांना फाटा देत पेरूचं विक्रमी उत्पादन घेतलंय. 8 एकरात पसरलेली ही पेरूची बाग मेघा सावंत ह्या शेतकरी महिलेची आहे. परभणी जिल्ह्यातील झरी गावच्या रहिवासी असलेल्या मेघा यांनी सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी पेरूची निवड केली. त्यांनी छत्तीसगड मधून अलाहाबाद सफेदा जातीची पेरूची रोपं आणून एकरी 450 रोपांची लागवड केली. 2 रोपातील अंतर साधारणतः 10 फूट बाय 10 फूट एवढं ठेवलं. गेल्या काही दिवसात मराठवाड्यामध्ये जो पडणारा भीषण दुष्काळ आहे याच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पिकांना फाटा देत कमी पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळून आपल्याला मिळवता येईल हे बघण्याच्या दृष्टीनं आम्ही ही पेरूची लागवड केलेली आहे. अलाहाबाद सफेदा हे आम्ही लागवड केलेली आहे. ही घन पद्धतीनं केलेली आहे, मिडो आर्चिट पद्धतीनं. पेरूच्या बागेला रासायनिक खत देण्याचं मेघा सावंत यांनी जाणीवपूर्वक टाळलं. रासायनिक खतांऐवजी त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर केला, त्यामुळे पेरूचा दर्जा सुधारला. सेंद्रिय खतामुळे आपला पेरू ह्या फळावर फार चांगला इफेक्ट होतो, कारण आपण त्याच्यावर कुठल्याही रासायनिक प्रक्रिया न केल्यामुळे उत्तम दर्जामुळे सेंद्रिय खताच्या आणि जीवामृताच्या पेरूवर एकदम छान एक प्रकारची तेज येतं आणि फळ आकार हा मोठा असतो. पेरूवर खोडकिडी आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी त्या जैविक औषधांचा वापर करतात. पेरू रोपावर प्रामुख्यानं आढळणारे रोग म्हणजे आपली पांढरी माशी आणि खोड माशी. तर त्यासाठी आपण फक्त जीवामृतचा जर वापर केला, आम्ही जास्त जीवामृत आणि सेंद्रिय खतावर भर देत असल्यामुळे आम्ही फक्त जीवामृतचा वापर करतो, गोमित्राचा वापर करतो आणि खाली खतं द्यायचं म्हटलं तर आम्ही गांडूळ खत आणि सेंद्रिय खतावर जास्त भर देतो, त्यामुळे त्यायोगे आम्ही फक्त गांडूळ खत आणि सेंद्रिय खत वापरतो. पेरूच्या बागेचं व्यवस्थापन महत्वाचं असतं, त्यामुळे मेघा वेळोवेळी झाडांची छाटणी करतात. तसंच पाण्यासाठी ठिबकचा वापरही करण्यात आलाय. या पेरूच्या बागेत पेरूचं उत्पादन सुरू झालं असून नांदेड, परभणी आणि हैदराबाद येथील मार्केटमध्ये त्यांची विक्री केली जाते. मेघा यांना या बागेतून एकरी 60 टन पेरूचं उत्पादन मिळत असून 8 एकरात 8 लाखांचं उत्पन्न मिळालंय. इतर फळ पिकाच्या तुलनेत पेरूवर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल पेरू पिकाकडे वाढू लागलाय. या पिकापासून जाम, जेली आणि ज्यूस यासाठी प्रक्रिया उद्योगामध्ये सुद्धा या पिकाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यासोबतच या पिकांमुळं इथं रोजगाराला थोडीफार मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली आहे. या पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव हा इतर फळ पिकांच्या मनानं अत्यंत अल्प प्रमाणात असा दिसून आलेला आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि पाण्याची कमतरता ह्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकुटीला आलाय. मात्र कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करून त्याला आधुनिकतेची जोड दिल्यास शेती यशस्वी करता येते हे मेघा सावंत यांनी दाखवून दिलंय. त्यांचाच आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी.